खुलताबाद तालुक्यातील वडद खुर्दा येथील ग्रामस्थ विद्यार्थ्यांना गेल्या 10 दिवसापासून त्रास देणाऱ्या 32 वानरांना वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी पकडले. या वानरांच्या भीतीमुळे गावातील जिल्हा परिषदेची शाळा गेल्या 10 दिवसांपासून मंदिरात भरत होती. आता वन विभागाने वानरांचा बंदोबस्त केल्याने शनिवारपासून ही शाळा पूर्व ठिकाणी सुरू आहे. वडद खुर्दा येथे गेल्या 10 दिवसापासून वानरांनी धुमाकूळ घातला होता. हे वानर लहान थोरांना पाठीमागे येऊन धक्का मारणे, अंगावर धावणे, मागे लागून चावा घेत होते. तसेच घराच्या छतावर वाळत घातलेले वाळण धान्य फस्त करीत होते. स्वयंपाकघरातही घुसून अन्न पळवीत होते. त्यामुळे ग्रामस्थ या वानराच्या त्रासाला कंटाळले होते. या वानराच्या धास्तीने जिल्हा परिषद शाळा गेल्या 10 दिवसापासून चक्क मंदिरात भरवली जात होती. याबाबत ग्रामस्थांनी खुलताबाद वन विभागाला सांगूनही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर एका वर्तमानपत्रात शुक्रवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. सकाळीच वन क्षेत्रातील अधिकारी अण्णासाहेब पेहरेकर, मनोज उधार, संदीप मोरे, कृष्णा शिंदे, अंबिका ठाकूर, पुरुषोत्तम वायर, कैलास मारुदे, शेख बाबू, मच्छिंद्र बालकर व इतर कर्मचाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वानरांना पकडण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 32 वानर अडकले गेले. त्यानंतर त्यांना या पथकाने जंगलात नेऊन सोडले. त्यामुळे ग्रामस्थांची सुटकाने निश्वास घेतला. रामलाल निंबोरे, AI News, खुलताबाद.